आगळ्या वेगळ्या तऱ्हेनं पिंजऱ्यामध्ये आंदोलन करत आहे, काय उद्दिष्ट आहे आणि कुठून आले आहेत? मी बाबाराव मस्की राहणार राजुरा जिल्हा चंद्रपूर. माझी पत्नी शिवा मस्की. मागील 21 वर्षापासून आम्ही राजुऱ्यातून विदर्भाचा आवाज करत आहोत, आंदोलन करीत आहोत. परंतु तो आवाज संपूर्ण विदर्भाच्या 2.5 कोटी जनतेपर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून आम्ही आता आजपासून, आज 11 ऑगस्ट 2024 पासून आम्ही या संविधान चौकामध्ये विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी, विदर्भ राज्य वेगळा करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. कारण 65 वर्षापासून आमच्या विदर्भाला या महाराष्ट्रामध्ये विलीन केला तेव्हापासून आमचा विकास हा थांबला आहे. त्या विकासाला बारामती सारखा, नगर सारखा, पुण्यासारखा, आणखी नाशिक सारखा जो तिथल्या शेतकऱ्याचा जो विकास झालाय, तसा विकास आमच्या शेतकऱ्यांचा होऊन राहिला. आज 1 करोड शेतकरी आमचे आहे, पण त्यांचा विकास बिलकुल शून्यामध्ये आहे. परंतु तोच महाराष्ट्राचा विकास अतोनात 100% झालाय. म्हणून आमच्या विदर्भाला कोणत्या हद्दीत येत्या 2025 पर्यंत कोणत्या हद्दीत या मोदी सरकारने द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही हा जो लोखंडी पिंजरा आहे, या लोखंडी पिंजऱ्यामध्ये राहून स्वतःच्या अंगावर बेड्या घालून आम्ही गुलाम बनलो आहे. आम्ही आज पूर्ण महाराष्ट्राचे गुलाम झालो आहे. आम्ही त्याच्या बेड्या ह्या पिंजऱ्यातून आम्ही बाहेर आझाद झालं पाहिजे. म्हणून हा जनजागृतीचा माध्यम घेऊन 2.5 कोटी जनतेपर्यंत आम्ही पोहोचत आहे आम्हाला. म्हणून आम्ही संपूर्ण विदर्भाच्या तमाम जनतेला आम्ही समर्थन द्यासाठी, समर्थन मागण्यासाठी आणि आंदोलनामध्ये उतरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. या आंदोलनामध्ये या आणि विदर्भ राज्य करून घ्या. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. असा कसा देत नाही. जय विदर्भ. तुमचं नाव सांगा, तुम्ही आंदोलनाला बसले काय सांगा? मी शोभा मस्के राजुरा. मी विदर्भाची, विदर्भ माझा, जय विदर्भ. गेल्या 65 वर्षापासून आपल्या विदर्भाला एकत्र अंधारात ठेवून विदर्भावर होत असलेला अन्याय आता आमची विदर्भ जनता ही सहन करू शकत नाही. सर्वात जास्त आत्महत्या आमच्या ह्या विदर्भात झालेल्या आहे. आणि आमच्या विदर्भातील जे नवयुवक मंडळ आहे ते सुद्धा बेरोजगारी सर्वात जास्त आपल्या विदर्भात वाढलेली आहे. एकही नेता आपल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांकडे और बेरोजगारी वाल्यांकडे कोणालाही पाहायला वेळ नाही. 11 जिल्ह्याचा जो विदर्भ आहे त्यातील खाली खोक्याचे, खाली संपत्तीचे मालक आपले नेते व आपण आहोत. आणि पश्चिम महाराष्ट्र त्या संपत्तीचे मालक आहेत. बारामतीचा 2 एकरवाला शेतकरी मारुती व्हॅन फिरतो आणि आपल्या विदर्भातील शेतकरी 20 एकरवाला शेतकरी दुसऱ्याच्या शेतात कामाला जातो. एवढा मोठा फरक आहे. हा फरक कुठपर्यंत सगळा आपल्या जनतेला या लोखंडी बेड्यामध्ये आणि या पिंजऱ्यामध्ये जखडून ठेवलेला आहे हे आझाद करण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत. आपला विदर्भ हा वेगळा झालाच पाहिजे. एका मुलाला जन्म देण्यासाठी जी माता हा लपेष्टा यातना वेदना सहन करते, तेवढ्याच्या 2.5 कोटी जनतेला स्वतंत्र करण्यासाठी मी सुद्धा तेवढ्याच हा लपेष्टा यातना वेदना सहन करीन. पण विदर्भ राज्य मिळवल्याशिवाय जय विदर्भ. 16 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन चालू करू. सध्या ठिय्या आंदोलन चालू आहे. आता आमच्या पूर्ण विदर्भाला आमचा समर्थन मागण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आता हे नागपूरची जनता जे 35 लाख जनता आहे त्याच्यातून आम्हाला 5 लाख लोकांचं समर्थन लाभणार आहे या आंदोलनामध्ये. आता आम्ही इथं केल्याशिवाय इथून आम्ही विदर्भातून जाणार नाही. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवून आलो आहे. आम्ही